श्री गुरुचरित्र अध्याय त्रेचाळीसावा हिमर्शन राजाची कथा विनया विन क्रॉस मल्लिकार्जुन दर्शन श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीय नम श्री गुरुवे नम श्री कोलदेवताय नमः मला आता पुढे काय झाले ते कृपा करून सांगा पुढचे श्री गुरुचरित्र ऐकण्यास मी आतोर झालो आहे असे नामनादायक म्हणाला असता सिद्धयोगी पुढची कथा सांगू लागले श्रीगुरूंचे अनेक शिष्यभक्त होते त्यांना एक विनकर श्रीगुरूंचा परमभक्त होता तो आपले नेहमीचे काम संपले की संध्याकाळी श्रीगुरूंच्या मठात येत असे श्रीगुरूंची सेवा म्हणून मठाच्या आवरातील केअर काढून श्रीगुरूंना लांबूनच नमस्कार करीत असते हा त्याचा क्रम कित्येक दिवस चालू होता एकदा शिवरात्री जवळ आले असता त्या विनकराच्या आईवडील इतर तर लोकांनी श्रीशैलयत्रीला जाण्याचे ठरवले तुपर्यंत तू पण आमच्याबरोबर येत्रेल चल शिवरात्रीला श्री मल्लिकार्जुनाचे दर्शन घेतले असता मोठे पुण्य मिळते असे सांगून सर्वांनी त्या विणकाराला खूप आग्रह केला ते आवडता म्हणाला मी येणार नाही तुम्ही सर्व मूर्ख आणि अज्ञानी आहात माझा श्रीशैल्य पर्वत येतेच आहे श्रीगुरूंचा मठ हा श्रीशैल्य पर्वत आणि शिगुरु हे मल्लिकार्जुन शिगुरूंचे चरण सोडून मी कुठेही येणार नाही सगळे लोक त्याला हसले यात्रेला निघून गेले तो एकटा श्रीगुरूंची सेवा करण्यासाठी मागे राहिला नेहमीप्रमाणे तर मठाची झाडलत काढण्यासाठी आला श्रीगुरूंनी त्याला विचारले अरे तुमचे सगळे लोक यात्रेला निघाले मग तू का नाही गेलास तो विणकर म्हणाला स्वामी तुमच्या चरणाशी माझी तीर्थयात्रा आहे सर्व तीर्थ तुमच्या चरणाशी असता लोक मोरकासारखे तीर्थयात्रेला जातात पाषाणाचे दर्शन घेतात याला काय म्हणावं पुढे महागवत चतुर्दशीला शिवरात्र आली दोन प्रहरी शिवगुरु संगमावर होते त्या विणकराने शिवरात्रीचा उपवास केला होता त्याने संगमा स्नान करून शिवगुरुंच्या चरणाचे दर्शन घेतले शिवगुरु त्याला म्हणाले अरे तू एकटाच कशा माग राहिलास तू शैले पाहिला आहेस का तु यात्रा कधी पाहिल्या आहेस का त्या आवर्ती तर म्हणाला स्वामी तुमचे चरणदर्शन हीच माझी यात्रा तुमच्या इचारण दर्शनाने सर्व यात्रा केल्याने पुण्य मला मिळते त्याचा भक्तिवाप पाहून श्रीगुरु म्हणाले चल मी तुला यात्रा दाखवतो आज माझ्या पादुकांना घट्ट धरून ठेव आणि हो, डोळे दाखवून घे त्या अनुकाराने तशी केला असता श्रीगुरूंनी आकाशांना श्रीशैले पर्वतावरती नेले डोळे उघडण्यासाठी ने त्या विनुकरांनी डोळे उघडून सोबत पाहिले खरोखरच आपण श्रीशैले पर्वर्तावरती आला होत असे त्याला दिसले श्री गुरु म्हणाले अरे अशी काय बघत बसला आहे लवकर जा दर्शन घे कर मग तो विनकर देवदर्शन करून स्नान करण्यासाठी गेला तर तेथे ते त्याला ते आईवडील त्याच्या गावातील लोक यात्रेला आलेले दिसले त्यांनी त्याला ते विचारलं आमच्याबरोबर चल म्हटलं तर आला नाहीच मग असा लपत छपत का आला त्यावरती विणकर म्हणा चे मी तुमच्या मागं मागण्या आलो श्रीगुरू आणि मी आताच दुपारी निघालो श्रीगुरूंनी मला एका क्षणात येथे आणलो मी आताच आलो आहे ने बोलने और काई या बोलण्यावर काही विश्वास ठेवला नाही हा खोटे बोलतो आहे असे सर्वांना वाटले मग तविणकर स्नान करून पूजा साहित्य घेऊन मंदिरात गेला त्यावेळी त्याला शिवलिंगावर साक्षात श्रीगुरू असलेले दिसले लोक शिवलिंगाची म्हणून पूजा करीत होते ती पूजा श्रीगुरूंचीच होती होती तविणकर त्यांना म्हणा स्वामी तुम्ही साक्षात शंकर आहात मल्लिकार्जुन आहात तुम्ही जवळ असताना हे लोक इतक्या दूर कशासाठी येतात मी तुम्हाला शिवलिंगाच्या स्थायी पाहिले मग येण्याची गरज काय त्यावर श्रीगुरु म्हणाले परमेश्वर सर्वत्र आहे ही गोष्ट खरी तथापि स्थान मात्मे असतेच यासंबंधी एक तुला कथा सांगतो एक कथा स्कंद पुराणात आलेली आहे मागोद्याच्या दुर्दशीला म्हणजे शिवरात्रीला शिव पार्थीचे महात्मे फार मोठे आहे ती कथा आहे श्रीगुरूंनी सांगितलेली कथा सिद्धवकी नामधारकाला सांगू लागले इमर्शन राजाची कथा खूप वर्षापूर्वी किरात देशात इमर्शन नावाचा एक राजा होता तो अत्यंत पराक्रमी शूर होता तसदैव शिकार हिंसा मधवांश सेवन करीत असे अत्यंत निर्दय होता अधर्माचरण करण्यात त्याला काही वावग्य वाटत नसे चारही वनातील श्रेयांचा उपभोग घेत असे असे असले तरी तो मोठा शिवभक्त होता तो भगवान सिधाशिवाची नात्यनेमाने पूजा अर्चा करीत असे त्याच्या पत्नीचे नाव होते कुमुदवती ती मोठी चतुर आणि गुणवती होती एकदा तिने आपल्या पतीला एकांतात विचारले नाथ तुम्ही भगवान सिद्धाशिवाची नृत्यपूजा अर्चा करता सदाशिवापुढे भक्तिभावाने भक्तीभावाने नृत्य गायन करता शिवकथा ऐकता मग असे असताना तुमच्या अजून रोज पाप करणे होतात अनेकांची हत्या होते हे कसे काय असे का बरे होते राजा विमर्शन म्हणाला तू विचारलास म्हणून सांगतो मला पूर्वजन्माची बरेच काही आठवते एक मागे जे मी पंपानगरीत कुत्रा म्हणून जन्म आलो एकदा माघ मा शिवरात्री दिवशी एका शिवमंदिरासमोर येऊन उभं राहिलो मंदिर आज शिवपूजा शिवशंकराची पूजा अर्चा चालू होती लक्षपूर्वक पाहत होतं त्यावेळी एका सेवकाने मला काठीने मारले तेव्हा मी उजव्या बाजूने पळून शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली पुन्हा होते ते येऊन उवर राहिलं त्यावेळी त्या शेवकाने अत्यंत रागाने मला काठी मारली वर मी घाव लागल्याने मी तिथेच प्राण सोडले तेवढ्या पुण्यकर्माने मला या जन्मी प्राप। प्राप्त प्राप्त झाला आता मी दुराचारिका आहे कारण कुत्र्याचे काही गुणदोष माझ्या शिल्लक आहेत मी सध्या जे वागतो ते चांगले नाही हे मला कळते तरी पूर्वसंस्कारामुळे माझ्या हातून वाईट कर्म घडते राणी कुमुदतीने विचारले तुम्हाला पूर्वजन्माचे ज्ञान आहे तर आता मला सांगा गतजन्मी मी कोण होते राजा मला तू गतजन्मी कबुतरी होतीस तू मांसाचा तुकडा तोंडा धरून जात असता एका सासरीने तुझा पाठलाग केला तू शिवमंदिरीला तीन प्रदक्षिणा घालून शिखरावर बसलीस तू खूप दमलीस तेवढ्या ससुऱ्याने तुझ्या हल्ला केला तू शिवमंदिरासमोर मारून पडलीस त्या पणण्याने तू जे जन्मी राहिलीस तू जन्मी राणी म्हणाली तुम्ही ते काढल्याने आहात मोठे पुण्य आहात आता यानंतर आपल्या दोघांना कोणकोणते जन्म होते सांगा राजा म्हणाला चंद्रमुखी मी पुढे जन्मी सिंधू देशाचा राजा होईन तू ज्या या नावाची राजकारणा होशी त्या जन्मीही तुझा माझ्याशी युवा तुझ होईल तिसऱ्या जन्मे मी सौराष्ट्र देशाचा राजा होईन तो कलिंग देशात जन्म घेशील आणि माझ्याशीवा करशील चौथ्या जन्म मी गांधार देशाचा राजा होईन तो मगध देशात जन्म घेशील त्याही वेळी तुझा माझ्याशी शिवा होईन आणि पाचव्या जन्मी मी अवंतीचा राजा होईन तू दशरा राजाची कन्या होशी मला वरशील आणि सहाव्या जन्मी अनार्थ देशांचा राजा होईन तू ययाती राजाची कन्या होशी तुझा माझ्या शिवा होईल सातव्या जन्म पांडवा पांड पांडे राजा होईन तो पद्मराज कन्या वसुमती म्हणून जन्म घेशील आणि माझीच पत्नी अशी त्यावेळी मी मोठी कृती म्हणून शिवप्रसाद मी शत्रूंना शिक्षा करीन धर्माची वाढ करीन सतत शिव वजनात घडून जाईन मग त्याच्यानुम्ही पत्राला राजे देईन तपश्चर्याला वानात जाईन आगस्ति ऋषींना शरण जाईन शिवदीक्षा घेईन मग तुझ्या समेत कैला अस्पताला जाईन ही कथा सांगून गुरु विनकराला म्हणाले आता तुला स्थान महात्म्य कसे असते हे लक्ष झाले त्या कुत्र्याला शिवरात्रीच्या दिवशी अजांत्यपणे उपवास घडला त्याने शिवमंदिराला प्रदर्शना घातली त्याला शिवदर्शन घडले त्यामुळे त्याचे इत्यादी येऊन तो मुक्त झाली सात जन्म राजवैभव प्राप्त झाले शेवटी प्राप्त झाली त्या काबुत्रीने कळसाला प्रदक्षिणं घातली तेवढ्या पुण्यने तिला सात जन्म राजवैभव प्राप्त झाले शेवटी मुक्तीही मिळाली यावरून विशिष्ट दिनी तिथी दिनविशेष तीर्थक्षेत्र देवस्थान यांची महात्मा किती अलौकिक असते हे तुझ्या लक्षात आले असेल म्हणूनच केवळ सामान्य लोकच नव्हे तर मोठे ऋषीमुनी तपस्वी तीर्थयात्रा करतात देवदर्शन घेतात आणि गाणगापूरतील लोक इतक्या दूर अंतराव तीर्थयात्रेसाठी आले हे योग्य अगदी योग्यच गाणगापुरा संगमात कल्लेश्वराचे मंदिर आहे जो कल्लेश्वर म्हणजे शिषैले परतावेळी मल्लिकार्जुनच आहे या त्याची नित्यपूजा अर्चा कर श्री गुरु विणकराला घेऊन शनादात गाणगापुरा संगमावरती आले ते संगमावर थांबले विणकारास मठात पाठवले गावातील लोक श्रीगुरूंना शोधत होते त्यावेळी विणकर मठात आला लोकांनी त्याला विसरले तो होताच कुठे आले हे शिव का केले त्यावेळी विणकरांनी सर्व काही प्राजरपणे सांगितले गुरु संगमावरती आहेत असे सांगितले काही लोकांचा विणकराच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता पण काही लोकांच्या श्रीगुरूंच्या अलौकिक सामर्थ्याची कल्पना असल्याने त्याने विणकराचे बोलणे खरे म्हणून त्यांच्या श्रीगरुरु आणि श्रद्धेबद्दल कौतुक केले मग सर्वांनी समहावरती जाऊन श्रीगुरूंचे दर्शन घेऊन त्यांची पूजा केली काही दिवसांनी श्रीशैल्याबद्दल गेले लोक परत आले त्यांनी श्रीगुरू आणि विणकर यात्रेला आले होते असे सांगतात सर्वांना पुन्हा एकदा श्रीगुरूंच्या अलौकिक सामर्थ्याची खात्री पडली आणि श्रीगुरूंच्या अलौकिक सामर्थ्याची खात्री पडली अशा रीतीने श्रीगुरूची रीत रामवत होती युमर्शन राजाची कथा विनकरास मल्लिकार्जुन दर्शन नावाचा अध्यात्रेची शवा इथे समाप्त जय श्री पण मस्तो गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त